रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलपदी माननीय बाबासाहेब भोस आणि माननीय तुकाराम कन्हेरकर यांची निवड झाल्याबद्दल मनपूर्वक हार्दिक अभिनंदन शुबे चुक, श्री बाबा भोस मित्रमंडळ श्रीगोंदा संगमनेर तालुक्यातील पठार भागातील एका गावामध्ये असलेल्या देवीच्या सभामंडपामध्ये साडेबाराच्या सुमारास शुक्रवारी दुपारी एक विवाह सोहळा पार पडणार होता त्या पद्धतीने या विवाह सोहळ्याची संपूर्ण तयारी झाली त्यामुळे दोन्हीकडची मंडळी खुश होती सुरुवातीला साखरपुड्याचा कार्यक्रम पार पडला आणि त्यानंतर विवाह सोहळा पार पडणार होता नववधू वराला बोहल्यावर चढण्यासाठी काही मिनिटांचा अवधी बाकी होता तर त्या पद्धतीनं सर्व तयारी करण्यात आली मात्र एका गावामध्ये बालविवाह सोहळा होणार असल्याची माहिती गुप्त खबऱ्यामार्फत घारगाव पोलिसांना मिळाली त्यामुळे पोलीस निरीक्षक अंबादास भुसारे यांच्यासह महिला पोलीस अनिता सरगई पोलीस कॉन्स्टेबल किशोर लाड घारगावच्या बालविकास प्रकल्प अधिकारी वैशाली कुकडे पोलीस चालक नामदेव बिरे हे सर्व त्या गावात पोहोचले आणि त्यानंतर त्या गावाचे असणारे ग्रामसेवक यांना बोलावण्यात आलं तर त्या मुलीचं किती वय आहे या प्रकरणी पोलिसांनी शाळेचे मुख्याध्यापक यांच्याकडे विचारणा केली तर ती मुलगी अल्पवयीन असल्याचं समजलं आणि त्यानंतर पोलिसांनी हा बालविवाह रोखलाय तर नववधू वर त्यांच्या नातेवाईकांना पोलीस ठाण्यामध्ये आणण्यात आलं या प्रकरणी ग्रामसेवकांना दिलेल्या फिर्यादीवरून घारगाव पोलिसांनी पाच जणांच्या विरोधात गुन्हाही दाखल केला दरम्यान घारगाव पोलिसांनी नववधू आणि वराला नोटीस देऊन त्यांच्या आईवडिलांच्या स्वाधीन त्यांना केलं नवनाथ गाडेकर श्रीन्यूज मराठी घारगाव